केंद्र शाळा खेवारे महाज येथे वार्षिक स्नेहसंमेलन व विकास कामांचे उद्घाटन सुभाष दादा पवार यांच्या हस्ते संपन्न. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा खेवारे महाजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व विकास कामांचे उद्घाटन जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते पार पडले. जिप केंद्र शाळा खेवारे महाज येथे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती सुभाष पवार यांचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम सुभाष दादांनी शाळेमधील विकास कामांचे उद्घाटन केले. त्यानंतर सुभाष दादांच्या अध्यक्षतेखाली शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार व स्वागत केल्यानंतर खेवारे महाज शाळेच्या अनेक माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या विकास कामांसाठी ज्या दानशूर व्यक्तींनी दान केले अशा सर्व मान्यवरांना शाळेकडून सत्कार व आभार मानण्यात आले. शाळेमधील विद्यार्थिनींनी अनेक तालुकास्तरीय खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावले अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कारही दादांच्या हस्ते करण्यात आला. सुभाष दादांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षक वृंदांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले. यानंतर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी सुभाषदादा पवार, मुरबाड पंचायत समिती उपसभापती अनिल देसले, पंचायत समिती सदस्य प्रकाश सुरोशे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल गरज, शिवसेना तालुका अध्यक्ष कांतीलाल कंटे, खेवारे सरपंच किसन पादीर, महाज सरपंच लीला पारधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष माडसे, मुख्याध्यापक महादेव खाकर सर, विठ्ठल माडसे, दिगंबर सुरोशे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी, महाज व खेवारेमधील सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी वैभव वाघ यांनी. मृदुंगटाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमत भरून आभाळ नाम घुस तुझा घुमतो. केंद्र शाळा खेवारे महाज आज वार्षिक स्नेहसंमेलन होत आहे. खऱ्या अर्थानं ही शाळा म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मार्गदर्शक अशी ही शाळा आहे. या शाळेमधून अनेक डॉक्टर, अनेक वकील, अनेक इंजिनियर या ठिकाणी निर्माण झाले. त्याचबरोबर इथल्या भौतिक सुविधा जर पाहिल्या तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला आदर्श शाळा म्हणून निश्चितच या शाळेकडे पाहावं लागेल. आज इथे अनेक योजना राबवलेल्या आहेत. शालेय समितीचे अध्यक्ष असतील, सगळे ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर इथले आमचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षक यांनी अतिशय मेहनतीने ही शाळा उभारणी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच अनेक योजना शाळा या ठिकाणी राबवते. शाळेची गुणवत्ताही अधिकाधिक वाढण्याच्या दृष्टिकोनातून सगळेच जण त्या ठिकाणी मदत करत आहेत. आणि खास करून मला ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतील. दरवर्षी कोणी ना कोणी दानशूर व्यक्ती या ठिकाणी येते आणि प्रत्येक प्रकारची मदत या शाळेला करते आणि म्हणूनच ही शाळा आज निश्चितच नावारूपाला या ठिकाणी आलेली आहे.